अलमट्टीचा विसर्ग 3 लाखाने सुरू, राजापूर बंधाऱ्यातून 2,47,000 विसर्ग, कुरुंदवाड नुरसीवाडी यादव पूल पाण्याखाली। अलमट्टी येथे सोमवारी पाण्याचा विसर्ग 3 लाखाने सुरू असल्याने शिरोळ तालुक्यातील 4 नद्यांच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे। कुरुंदवाड नुरसीवाडी दिनकरराव यादव पूल सोमवारी दुपारी 12 वाजता पुराच्या पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। दिवसभरात यादव पुलाजवळ 1 इंच पाण्याची पातळी वाढली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आली आहे। गेल्या 2 दिवसापासून कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संत वाढ होत असून सोमवारी दुपारी 12 दरम्यान येथील दिनकरराव यादव पूल पाण्याखाली गेला आहे। या ठिकाणी सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत अवजड वाहतूक वगळता सर्व वाहतूक कुरुंदवाड व शिरोळ पोलिसांनी बंद केली आहे। अलमट्टी प्रशासनानं ज्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करणं गरजेचं होतं त्या प्रमाणात होत नसल्यानं शिरोळ तालुक्यातील नद्यांचे पाणी तुंबून आहे। याचा फटका शिरोळ तालुक्यातील शेतीवर बसला असून हजारो हेक्टर शेती सध्या पाण्याखाली गेली आहे तर अनेक गावांचा संपर्क तुटल्यानं त्या भागातील एसटी वाहतूक दूध वाहतूक पूर्णपणे बंद आहे। पाणी पातळी पुढील प्रमाणे सांगली आर्विन पूल 39 फूट 2 इंच, अंकली पूल 45 फूट 9 इंच, महिषाळ बंधारा 53 फूट 2 इंच, राजापूर बंधारा 53 फूट 3 इंच। राजापूर येथून कर्नाटककडं पाण्याचा विसर्ग 2,47,074 इतका आहे। सोमवारी दुपारनंतर इंचाइंचानं पाणी वाढत असल्यानं परत शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांनी पुराच्या पाण्याची धास्ती घेतली असल्याचं चित्र सोमवारी शिरोळ तालुक्यामध्ये पाहायला मिळालं। महानकरे न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।